मित्रांनो, आपण सहावं प्रकरण, इतिहासाचं सहावं प्रकरण पाहत होतो आणि त्यामधला भारतीय चित्रपट सृष्टी हा मुद्दा आज आपण पाहणार आहोत. चित्रपट म्हटलं तर सगळ्यांना कशी आवड असते चित्रपटाची. चित्रपट कोणाला नको असतो का? ज्याला कळतं, ज्याला ऐकायला येतं, ज्याला पाहता येतं, त्या सगळ्यांना चित्रपट आवडतात. पण चित्रपटाबद्दल इतिहास पाहायचा आहे आपल्याला. चित्रपट कधी निर्माण झाला असेल? बाळांनो, कलात्मकता आणि तंत्रज्ञान ह्या दोघांचा संगम होऊन एक छानपैकी चित्रपट निर्माण होत असतात. पण जेव्हा चलचित्राचा शोध लागला, चित्र चालणारे चित्र, हलणारे चित्र, बोलणारे चित्र, चलचित्रणाचा जेव्हा शोध लागला तेव्हा चित्रपटाचा जन्म झाला. आता चित्रपटाचा जन्म झाला, मग जन्म झाला लगेच बोलपट आले का? नाही, अगोदर मुखपट होते. फक्त काय केलं जायचं? फक्त ऍक्टिंग केली जायची. शब्दही बोलला जात नव्हता, त्याला बोलपट म्हणत नव्हते, त्याला मुखपट म्हणायचे. आणि मुखपटाचं युग हळूहळू संपलं आणि बाळानं ध्वनिमुद्रण शक्य झालं. चलचित्रण आणि ध्वनिमुद्रण एकत्र करून बोलपट झालं. मग बोलपटाचं युग आलं आणि चांगल्या प्रतीचे चित्रपट सुरू झाले. आता भारतामध्ये सगळ्यात अगोदर भारतामध्ये संपूर्ण लांबीचा चित्रपट करणं आणि प्रदर्शित करण्याचा मान जर कोणाला मिळाला असेल ना, आता तुम्ही म्हणाल सर संपूर्ण लांबीचा चित्रपट कसा? म्हणजे बाळांनो, पूर्वी चित्रपट निर्मिती व्हायची पण ती थोडी थोडी व्हायची, छोटी, जास्त लांबीचे चित्रपट नसायचे. पण जेव्हा पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करायचा असेल तेव्हा दुसऱ्या देशात जावं लागायचं. परंतु भारतामध्ये पहिला चित्रपट जेव्हा झाला ना, पूर्ण लांबीचा चित्रपट जेव्हा निर्माण झाला आणि प्रदर्शित केला गेला तो महाराष्ट्रात झाला. बाळांनो, भारतीय चित्रपटांची जननी अशी ख्याती महाराष्ट्राची झाली. मग याच्यामध्ये अनेक विकास होत गेले. मग या विकासामध्ये कोण कोण सहभागी होतं? माधवराव पितळे असतील, पटवर्धन कुटुंबीय असतील, हरिश्चंद्र असेल, यांचं योगदान बाळांनो फार महत्वाचं होतं. आता परत भारतामध्ये चित्रपटांमध्ये ज्या ज्या प्रक्रिया केल्या जायच्या त्या आपल्याला बाहेरच्या देशामध्ये जाऊन कराव्या लागायच्या. परंतु सर्व प्रक्रिया भारतात पूर्ण झालेला पहिला चित्रपट होता राजा हरिश्चंद्र, आणि तो मुंबईमध्ये प्रदर्शित झाला. आता भारतामध्ये पहिला सिने कॅमेरा जर लागणार असेल, आपल्याला सिनेमा बनवायचा आहे, कॅमेरा पाहिजे, तर त्या काळामध्ये बाळांनो बाहेरून कॅमेरा आणावा लागायचा. पण पहिला चित्रपटाचा किंवा सिने कॅमेरा भारतामध्ये तयार करणारे आनंदराव पेंटर यांनी बाळांनो चित्रपट निर्मितीत रस दाखवला. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, अनेक चित्रपट निर्मिती केली. त्यानंतर कलाबाई मंगळूरकर ह्या पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या होत्या. कलाबाई मंगळूरकर नावं नीट लक्षात ठेवा. पहिला कॅमेरा बनवणारा कोण, महिला चित्रपट निर्मात्या पहिल्या कोण, तर कलाबाई मंगळूरकर पहिल्या चित्रपट निर्मात्या होत्या. आता चित्रपट सावळ्या, त्यांचा चित्रपट पहिला कोणता, सावळ्या तांडे हा त्यांचा पहिला चित्रपट. आता त्यानंतर दुसरा होता पन्नाई, हे बोलपट. आता बघा अनेक चित्रपट निर्माण झाले, वेगवेगळ्या माणसांनी तयार केले. मग विश्राम वेडेकर असेल, त्यांचा महात्मा फुले यांच्या चरित्रावर किंवा त्यांच्या चरित्रावर त्यांनी चित्रपट निर्माण केला. त्यानंतर दिनकर पाटील असतील, धन्य ते संताजी धनाजी. त्यानंतर प्रभाकर पेंढारकर यांनी बाल शिवाजी. अशा चित्रपटांची निर्मिती झाली. आता याच्यावरती, ह्या मुद्द्यावरती तुम्हाला काय प्रश्न येऊ शकतात? याच्यावरती अनेक प्रश्न येऊ शकतात. त्याच्यापैकी एखादा असा प्रश्न येऊ शकतो, हिंबडिंबे ह्या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या होत्या? अ शांताबाई, ब कमलाताई मंगळूरकर, क विमलबाई मंगळूरकर आणि ड कमलाबाई मासाळकर. याच्यापैकी उत्तर काय आहे? ब कमलाबाई मंगळूरकर. मग उत्तर कसं लिहिता येईल आपल्याला? कमलाबाई मंगळूरकर ह्या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या होत्या. अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला अनेक प्रश्न येऊ शकतात, त्याच्यापैकी काही प्रश्न तुम्हाला खाली पाहायला मिळतील.